नमस्कार प्रिय लाडक्या मित्रांनो, माझं नाव सारिका आहे. ही गोष्ट साधारणतः एका वर्षांपूर्वीची आहे. त्यावेळेस मी एका नातेवाईकांच्या घराकडे गेले होते आणि तसं मी जिथे काम करत होते ते सजावटीचं काम करायचे आणि त्यांच्यासोबत मी गेले होते. मात्र ते आमचे नातेवाईकच होते, त्यामुळे मला तिथे काम करायचं म्हटलं तर खूपच लाज वाटू लागली. त्यावेळेस मी माझ्या मालकाला म्हटलं की इथे मी तर आधीच येणार होते, मात्र हे आमचे नातेवाईक आहेत, उगी मला नावं ठेवतील, तुम्ही मला जास्त असं काही काम सांगू नका. तर ते म्हटले हो, आणि सगळे कार्यक्रमात होते, सजावटीचं वगैरे रांगोळी वगैरे काढण्याचं मी काम करत असताना त्यांनी मला खोलीमध्ये बोलवलं. आणि मग काय, खोलीमध्ये बोलवून आप्पांनी मला जवळ घेऊन कसे ते चालू झाले आणि वेगवेगळ्या पद्धतीत काय केलं तीच कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे. मात्र त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि आपल्या चॅनलला अजून लाईक सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज आत्ता लगेच करून घ्या. तर चला मग कथेला सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, माझं नाव सारिका आहे. झालं असं की आमच्या नातेवाईकांचा फोन येत होता. मी सदासोबत सकाळी घरातून लवकर ओरकलं आणि त्याच्यासोबत कामाला जायचं होतं. मग मी डबा वगैरे घेतला. तो म्हटला, अगं तिकडे कार्यक्रमाच्या ठिकाणी आपण तिकडेच जेवण करू. मी म्हटला, तर तिथे किती वेळ लागतो आहे काय माहीत. घरून तर मी सजून धजून चालले होते. माझ्या पाहुण्यांचे नातेवाईकाचे फोन येत होते की आमच्या इकडे या. त्यावेळेस मी माझ्या तब्येतीचा बहाणा सांगितला आणि तिकडे आले होते. म्हटलं, उगं काम बुडवून कशाला अवघं लोकांच्या दारी, कोणी आपल्याला द्यायला घ्यायला नाही येत. मला पैशांची थोडी अडचण होती, मात्र आपण कुठे जातो हे मला माहीत नव्हतं. बरोबर गाडी तिथे दारावर थांबली. त्यावेळेस मला समजलं, हे तर माझ्या नातेवाईकाचं काम घर आहे आणि ह्यांच्याचकडे आले. बाई गं, माझी खूपच तारांबळ उठली. त्यावेळेस मी सदा म्हणजे आमचे मालक त्यांना म्हटलं की आहो हे काय. मी त्यांना सगळी घटना सांगितली. त्यावेळेस ते म्हटले, आता मग कसं करायचं. त्यावेळेस मी म्हटलं की आता तुमचं तुम्ही बघा, मी तर आता थांबते इथेच. त्यावेळेस ते म्हटले, बरं तू पाहुण्याच्यात थांब. मी गेले तर घरचे खूप आनंदित झाले मला पाहून. आमचे आप्पा म्हणाले, फोन का नाही उचलला. त्यावेळेस मी म्हटलं, अहो पाहिलाच नाही, मात्र आता मी काय सांगणार. तसं आप्पा म्हणाय गेलं तर ते माझे मेहुणे, दिसायला जाम देखणे, गावामध्ये खूप त्यांचं नाव होतं आणि चांगले पैशावाले रुबाबदार आणि तेवढेच रागीट स्वभावाचे. घरातले त्यांच्या शब्दापुढे नसायचे, सगळे त्यांना मान वगैरे देत असायचे. मात्र मला इकडे यायचं म्हटलं तर ते खूपच स्वतःचा त्यांचा श्रीमंतीचा त्यांना गर्व होता आणि त्यामुळे मला खरं तर त्यांच्या घरी येऊ वाटत नसायचं. तसे ते मला प्रेमाने म्हणायचे, माझ्याबद्दल सांगायचं. म्हटलं, मी एकटी करून खाते, दिसायला देखणे आणि तेवढीच मी मादक. स्वतःला व्यवस्थित ठेवलं होतं, व्यवस्थित चांगल्या साड्या आणि चांगलं राहणीमान असल्यामुळे कोणी पण मला म्हणणार नाही की तू लागेल ते काम करते आणि मिळेल भेटेल तसं राहते. ही गोष्ट त्यावेळेची आहे ज्यावेळेस मी नवीनच कामाला लागले होते. ते डेकोरेशन करणाऱ्या जवळ, कारण की अगदीच मोजकंच काम असायचं आणि मोबाईल पैसे पण असायचे. त्यावेळेस आप्पा म्हटले, काय ग आज जरा वेगळीच दिसते. मी म्हटलं, का हो कशी. त्यावेळेस ते म्हटलं, काही नाही, आज सुंदर दिसते. तसे ते पहिल्यापासून माझ्यावरती अगदीच फिदा होते. मात्र मी जास्त करून एवढं त्यांना भाव द्यायचे नाही, कारण की मला ते एवढं म्हणावे तसं काही प्रेम त्यांनी दिलं नाही. ते कधी कधी घरी आलं की आमचं चालू व्हायचं. ह्याच्या आधी एकदा दोनदा आम्ही भेटलेलो आणि दिवसभर त्यांनी मला खूप प्रेम केलं होतं. मात्र जवळचे नातेवाईक असल्यामुळे मी जास्त करून त्यांच्या अगदीच जास्त भावनिक नाही झाले. सगळे कामात दंग होते. घर तसं मोठं होतं आणि वरच्या खोलीमध्ये सगळ्या पाहुण्या रावळ्यात मी बसले होते आणि सगळ्या इथे माझे जवळच्या बायकाच होत्या. त्यावेळेस ते आले आणि त्यांना पाहून सगळ्याच लाजल्या, कारण की सगळे आवरत होते. मी पण थोडीशी अगदीच स्वतःला सावरत होते. ते म्हटले, घरात सगळं एवढं काम पडले आणि तुम्ही इथे नट बसलाय,
बाकीचं कोण पाहायचं, जावा खाली. त्यावेळेस सगळ्या उठून गेल्या. मी एकटीच तिथे थांबले. मी झाले निघाले तर ते म्हटले, तू कुठे थांबली, बस की ते माझ्याशी बोल की बायक. मी तर खूपच लाजली त्यांचं हे बोलणं पाहून. बाकीच्या सगळ्या गेल्या होत्या आणि वरच्या खोलीमध्ये आम्ही दोघंच होतो. ते म्हटले, काय माझा तर तू फोन उचलतच नाहीस, मात्र घरातल्यांचं काही असतं काम ते तरी बघत जा. मी म्हटलं, आता जाऊ दे मला खाली. अगं बस ना माझी राणी, कुठे चालली आहे आता, जायचं पियचं का नाही, चांगलं 2 दिवस आता इथेच राहायचं आहे. त्यावेळेस मी मात्र म्हटलं, हो नको मला घरी काम असतं, झालं की मी संध्याकाळी जाणार आहे. त्यावेळेस ते म्हटले, काही मी तुझा ऐकणार नाही, नाहीतर बघ. त्यावेळेस मग मी म्हटलं, बरं ठीक आहे. ते मला म्हटले, गेल्या वेळेस आपण त्या हॉटेलमध्ये भेटलेलो, तिथून जाताना पण मला अजून तुझी आठवण येते, कसलं सुख दिलं होतं तू मला. मी म्हटलं, हो पण आत्ता जाऊ द्या. उगं कोणाला आपल्याबद्दल समजलं तर लोक काय विचार करतील. ते म्हटले की समजलं तर समजलं, त्याच्यात काय आहे, लाडकी मेहुणा मेहुणी आहे तू माझी आणि त्यामुळे तुझ्यावर मला एवढा हक्क आहेच. मी म्हटलं, हो ते तर आहेच पण थोडंसं वेगळं आहे. ते म्हटले, तुला कशाची अडचण आहे, तुला मी म्हटलं होतो ना, तुला काय जरी लागलं तरी माग, मात्र तू मला प्रत्येक वेळेस असं झिडकारल्यागत करते आणि मग मला खूपच वाईट वाटतं. मी मात्र तुझ्या आठवणीत खूपच व्याकुळ होतो, असं वाटतं की आताच तुला जवळ घ्यावं आणि प्रेम करावं. ते माझ्या बाजूला बसले होते आणि मी मात्र लाजत होते. मात्र त्यांनी माझा हात हातात घेतला की म्हटले, ए माझ्या राणी असं नको करू, तुझ्याशिवाय कोण आहे मला, तुझ्यावर मी खूप प्रेम करतो. मी मात्र लाजले आणि मी त्यांचा हात घट्ट हातात घेतला आणि मी हाताला त्यांना म्हटलं की हो ते तर आहेच, मात्र मला पण भावना आहेत ना, तुम्ही तुमच्या घरात लक्ष देता आणि मग मला वाटतं की फक्त तुम्ही कामापुरतं माझ्या जवळ येता. तर ते म्हटले, असं कधीच नको समजू, आता घरचे आहेत म्हटलं घरातल्यांना पण बघायला लागतं आणि तुझ्याकडे मी कधी तुला असं काही बोललो आहे, तुला मी प्रत्येक वेळेस म्हटलं आहे ना, सांग काय पाहिजे ते तुला. मी तुला म्हटलं आहे की अजिबात तू कामाला पण नको जाऊ, मी तुझं सगळं हौस मौस पुरवत जाईन. मी म्हटलं, हो मग काय. ते मला खूपच प्रेमाने त्यांनी जवळ घेतलं आणि त्यांच्या जवळ बसवलं. हळूहळू देव करू लागली कमाल. मी म्हटलं, आप्पा सगळे आहेत इकडे घराबाहेर. त्यावेळेस ते म्हटले, त्याचं काय, कुणाची हिंमत नाही होणार आता वर यायची. त्यांनी दरवाजा ढकलला पुढे आणि मला घेतलं मिठीत. हळूहळू चांगलेच मला लाल करू लागले. पैजामा चांगलाच खाली सरकवला आणि बाई ग ते माझ्यासमोर होते. मी नुसती पाहत होते. त्यांच्यामध्ये कमालीचाच बदल झाला होता आणि त्यांचा तो पाहून मी वेडीपिशी झाले की तुमचा खूपच भारी आहे, तुम्ही मला खूप आनंद देता, आता लवकर उडका नाहीतर अजून कोणीतरी येईल. त्यावेळेस ते म्हटले, येऊ दे आलं तर, त्याच्यात काय आहे. मग काय हळूहळू करून दिला ना त्यांनी बसून. आणि देव लागले मला सुख, सारे का तुझी ही जवानी किती सुंदर आहेस ग. त्यावेळेस मी म्हटलं, हो का, फक्त तुमच्यासाठी आहे. ते चांगलेच पैलवान टाईप होते आणि आता देऊ लागले ना मला सुख. बाय ग रूममध्ये नुसता माझा आवाज पसरला होता, मला भानच राहिलं नव्हतं कोणी पाहेल वगैरे. मी जोरजोरात आनंद घेत होते आणि वेगवेगळ्या प्रकारे ते दणके मला देऊन सुख देत होते. त्या दिवशी चांगलाच त्यांनी माझा घाम काढला आणि म्हटलं, आता बस करा, किती आता बाद झालं ना. ते म्हटले, बर ठीक आहे, मात्र उद्याच आपण जाऊया दिवसभर बाहेर फिरायला. मी म्हटलं, बर ठीक आहे. ते म्हटले, मी सगळं नियोजन आताच लावून ठेवतो, उद्या सकाळी तुला 8 वाजता घ्यायला तुझ्या घराकडे येतो आणि जाऊ मग दोघंजणं दिवसभर. मी म्हटलं, हो मग काय. दुसऱ्या दिवशी खरंच ते आले आणि मला घेऊन गेले. दिवसभर वेगवेगळ्या पद्धतीत त्यांनी मला आनंद दिला, मात्र शक्यतो मी जास्त करून त्यांना भेटायचेच नाही, कारण की मला पण हे नको वाटायचं ते माझ्याजवळ असले की त्यांनी मला नुसतं चैनच पडून देत नसायचे. तर कशी वाटली ही कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.